नमस्कार, मी रेणुका, या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस कायमच लक्षात राहण्यासारखा आहे. 6 डिसेंबर हा आजचा दिवस हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या कारवाईमुळे लक्षात राहील. या केसमधले 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये आज सकाळी मारले गेलेत. पोलीस आयुक्तांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणातले हे 4 आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. राष्ट्रीय महामार्ग 44 आज सकाळी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. आपण ठिकाणची दृश्य बघतोय. एकीकडे या सगळ्या आरोपींचे मृतदेह आपण बघतोय आणि एका बाजूला कशा रीतीनं बघ्यांची गर्दी तिथे व्हायला सुरुवात झाली आहे ही देखील आपण एकीकडे दृश्य सध्या बघतोय. हैदराबाद मधली आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत काँग्रेसचे आमदार आणि नेत्या यशोमती ठाकूर आता आपल्या सोबत आहेत. यशोमती ठाकूर, आपली पहिली प्रतिक्रिया. एक महिला म्हणून माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की जे झालं ते चांगलंच झालं. या मुलांनी फार वाईट कृत्य केलं होतं आणि आपल्या हिंदुस्थानामध्ये खरं तर या सगळ्या घटना ज्यावेळेला घडतात त्यावेळेला आरोपींना फाशीच मिळाली पाहिजे असा न्याय कुठे असा कायदा कुठेतरी सामोरे आला पाहिजे. आणि आज एन्काउंटरमध्ये त्या 4 पोरांचं जे काय झालं ते चांगलं झालं असं एक महिला म्हणून माझी पहिली प्रतिक्रिया आहे. यशोमती, ते असं देखील म्हटलं जात आहे की इतर ज्या पीडिता आहेत इतके वर्षानुवर्ष ज्या न्यायाच्या प्रलंबित न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्या दृष्टीनं काही आणखीन वेगानं काही बदल व्हायला हवेत किंवा आणखीन त्या सगळ्या न्याय प्रक्रियेमध्ये. मी पहिलेच बोलताना बोलले की एका महिलेचा स्वाभिमान हा तिच्यासाठी फार महत्वाचा असतो आणि तिच्या इच्छा ही महत्वाची असते. त्या सगळ्या गोष्टींना डावलल्या जातं आणि काय इगो मेल शॉबनिझम काय इगो समोर येतात हे माहिती नाही. पण जे काही घडतं त्यावेळेला ते चुकीचं घडतं आणि एका महिलेचा स्वाभिमान टिकवण्यासाठी तिचं संरक्षण करण्यासाठी मला असं वाटतं की अशा जर घटना घडल्या तर त्या आरोपींना फाशीच मिळाली पाहिजे आणि अशा कायदा घटित करण्यासाठी सगळ्या सभागृहांनी तसा ठराव पास केला पाहिजे. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय की हैदराबाद बलात्कार प्रकरणामध्ये सामूहिक बलात्कार आणि अत्याचाराची जी घटना होती जसे देशभरात पडसाद उमटत होते त्या प्रकरणातल्या काही प्रतिक्रिया देखील आपण बघतोय आणि त्या ठिकाणची दृश्य जिथे ही कारवाई झाली तिथे देखील आता मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत निवृत्त पोलीस